पुण्यात जवळपास घरोघरी गौरीचं आगमन झालं आहे. सोन पावलांनी आलेल्या गौरीचं स्वागत करण्यासाठी महिलांनी देखील जय्यत तयारी केली आहे. गौरी गणपतीच्या सजावटीसाठी एका गृहिणीने शंभू राजेचा जन्मोत्सव देखावा तयार केला आहे. बिबेवाडी परिसरात राहणाऱ्या पूजा उभासे यांनी शंभूराजेंचा जन्मोत्सवाचा देखावा तयार केला आहे. पूजा उभासे पुरंदरचा प्रतिकात्मक किल्ला घरात साकारला असून आतील भागात महल साकारण्यात आलं असून यामध्ये बाप्पा विराजमान झाले आहेत. तर दुसरीकडे शंभूराजेंचा पाळणा म्हणताना सईबाई राजमाता जिजाऊ ही प्रतिकात्मक रूपात दिसून येत आहेत. विशेषतः ही सगळी सजावट इको फ्रेंडली असून यामध्ये कुठेही प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर करण्यात आलेला नाही. तयारी म्हणायचं तर 11 तारखेपासून आम्ही देखावा उभा करण्यासाठी तयारी करत आहोत. आणि आमची गौराई गणपती गेले 22 वर्षांपासून आमच्या आजीसासूनपासूनची परंपरा आहे. दरवर्षी आम्ही वेगवेगळे देखावे सादर करत असतो. गेल्या वर्षीसुद्धा आम्ही वाडा संस्कृती देखावा सादर केला होता. तर यावर्षी मी असा विचार केला, शिवजन्मोत्सव सोहळा सगळीकडे साजरा करतात. शिवजयंतीच्या दिवशी पहिले छत्रपती जे आहे स्वराज्याचे, त्याच्याविषयी सगळीकडे आपण मोठमोठे उत्साहात शिवजयंती साजरी केली जाते. म्हणून मी म्हणाले की यावेळेस आपण दुसरे छत्रपती जे होते संभाजीराजे, त्यांचा आपण शंभू जन्मोत्सव सोहळा आपण साकारला पाहिजे. म्हणून मी ही पारंपरिक थीम यावर्षी केलेली आहे. मी केलेल्या डेकोरेशनमध्ये कुठेही प्लॅस्टिक थर्मोकॉलचा वापर केलेला नाही आहे. सगळं इको फ्रेंडली कागदी कागद कापड कापूस आणि साध्या पेपर वापरून मी देखावा साकारलेला आहे.